मित्रांनो, गेटल स्पेशल या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सरकारी कर्मचारी यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण मंत्र्यांनी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे, मोठा निर्णय घेतलेला आहे. 20 नोव्हेंबर पासून राज्यभर शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभागाने निर्णय घेतलेला होता आणि या निर्णयावरती चहूबाजूने होणारी टीका आणि याला विरोध पाहता शिक्षण मंत्र्यांनी आता एक अतिशय महत्त्वपूर्ण विधान केलेलं आहे. कोणत्याही जिल्ह्याला शाळा सुरू करणे बंधनकारक नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. सविस्तर या निर्णयाबाबत आपण पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्हालाही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेट ऑल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पाहूया सविस्तर. येत्या सोमवारपासून म्हणजे 23 नोव्हेंबर पासून 9वी ते 10वी आणि 12वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. पण शाळा सुरू करणे बंधनकारक नाही अशी भूमिका राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केली आहे. राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून स्थानिक पातळीवर परिस्थितीत कोरोनाची काय परिस्थिती आहे हे ठरवून निर्णय घ्यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पालकांची संमती गरजेची असून विद्यार्थी शाळेत आलेच पाहिजे असंही बंधन नसणार आहे. शाळा जरी सुरू झाल्या तरी ऑनलाईन शिक्षण बंद नसेल, त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. शाळेत विद्यार्थी आले नाही तरी त्यांना अटेंडन्स मार्क्स यावर परिणाम होणार नाही असंही शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान राज्यात सध्या कोरोना नियंत्रणात असला तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईत कोरोनाची स्थिती वाढू नये याची काळजी घेत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा महाविद्यालय मार्च महिन्यापासून बंद आहेत. राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांनंतर कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने 7 महिन्यांनंतर राज्यातील 9वी ते 11वीचे वर्ग 23 नोव्हेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येताच शालेय शिक्षण विभागाने सावधगिरीची पावलं टाकत राज्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा चेंडू स्थानिक प्रशासनाच्या कोर्टात टाकला आहे. ज्या ठिकाणी पूर्ण तयारी झाली आहे त्या ठिकाणी 23 नोव्हेंबरला स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक हित जपून निर्णय घ्यावा असे निर्देश देण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे.